3 जानेवारी रोजी नायगाव तालुका खंडाळा येथे सावित्रीमाई फुले जयंतीदिनी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अतुल सावे यांच्यासह छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांनी मराठा समाज विरोधी काही वक्तव्य केल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटतील असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना समता परिषद अध्यक्ष राजेंद्र नेवसे यांनी हा कार्यक्रम राजकीय नसून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची विचारधारा सगळीकडे पोहोचवणारा आहे, त्यामुळे निश्चित राहावे असा सल्ला महासंघास दिला आहे. एबी न्यूज मराठीसाठी गणेश जाधव, जिल्हा प्रतिनिधी, सातारा. उद्या होणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्या छगन भुजबळ या ठिकाणी आहे, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं मराठी समाजाविषयी आक्षेपा वक्तव्य करू नये, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं असा देखील इशारा मराठा महासंघाकडून देण्यात आला. यावर आपलं काय भूमिका राहणार? नमस्कार. मुळात उद्या जो होणारा कार्यक्रम 3 जानेवारी 2024 हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंती उत्सव असतो आणि हे नायगाव जन्मगाव आहे सावित्रीबाई फुलेंचं. महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम देशातील महिलांचं आशास्थान, महिलांच्या प्रेरणास्थान असणारे अशा या सावित्रीमाईंचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. खरं तर मराठा महासंघानं जे पत्र दिलं आहे हेच मुळात हास्यास्पद अशा पद्धतीचं आहे, कारण हा कार्यक्रम कुठलाही राजकीय पद्धतीचा नसतो. या ठिकाणी महिलांच्या प्राणीच्या पहिल्या शिक्षिका आणि शिक्षणाची बीजारोपण या सावित्रीबाई फुलेंचं हे जन्मगाव आणि त्यांचा जयंती उत्सव आपण साजरा करत असतो, त्यामुळं या ठिकाणी कुठलंही राजकीय किंवा इतर अशा पद्धतीची आक्षेपारे वक्तव्य होतील अशी शंकासुद्धा मनात आणण्याचं काही कारण नव्हतं. परंतु मराठा महासंघानं जो इशारा दिला त्यांना मी सांगितलं आणि समस्त ग्रामस्थ असेल, गावकरी संघटन असेल किंवा सर्व हे सर्व या ठिकाणी हा जयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो. देशभर अस्मितेचं प्रतीक म्हणून या चेतनाभूमीमध्ये हा उत्सव होत असतो, त्यामुळं या ठिकाणी कोणी राजकीय किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करतील अशी शक्यता बिलकुलच नाही. गेले 25-30 वर्ष झाला हा कार्यक्रम होतो, सर्वांना याची जाणीव आहे की या ठिकाणी कार्यक्रम जो होतो तो फक्त सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा उत्सव म्हणून आपण साजरा करत असतो, त्यामुळं राजकीय कुठलं वक्तव्य होईल अशा पद्धतीची शक्यता नाही आहे. मराठा महासंघाला मी सांगू इच्छितो की आपल्या मनातल्या ह्या ज्या शंका आहेत या कृपया आपण बाजूला ठेवाव्यात. या ठिकाणी असं कुठलंही भुजबळ साहेब असेल किंवा इतर मान्यवर असेल यांच्यामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही ठामपणे तुम्हाला सांगू शकतो की असा राजकीय कुठला कार्यक्रम हा नसतो. जर राजकीय वक्तव्यच करायचं असेल तर त्याकरता वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो. आपण बघतच आहात की महाराष्ट्रभर चाललेलं सध्याचं वातावरण, परंतु या इथल्या कार्यक्रमाला कुठलाही राजकीय गालबोट नसतं किंवा राजकीय स्वरूप नसतं, त्यामुळं मराठा महासंघानं जे काही पत्र दिलं त्या बाबतीत त्यांनी निश्चिंत राहावं. भुजबळ साहेब किंवा इतर मंत्री महोदय या ठिकाणी मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, इतर अनेक मान्यवर मंत्रीगण असतात, आजीमाजी सदस्य असतात, हे सर्वजण त्या ठिकाणी फक्त सावित्रीबाई फुलेंना वंदन करण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि सावित्रीबाई फुलेंना वंदन करून त्या ठिकाणी वर्षभर जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा घेऊन या ठिकाणी नतमस्तक होऊन जात असतात. त्यामुळं राजकीय हा काही कार्यक्रम नसतो. मराठा महासंघाने याबाबत निश्चित राहावं.